अगं पण कसली स्वस्तच भेटली मला. स्वस्त स्वस्त म्हणजे उद्या ओला कांदाही आणशील. तुला कसं कळलं? हे बघ अशू, तू ओला कांदा आणलायस. मग हे बघ, किराणा फळ भाज्या याबद्दल मी फार काटेकोर आहे. मला हा मूर्खपणा नाही चालत. सोड, तू देते टाक्यात. सुजयलाच सांगते आता, तू आणेल व्यवस्थित. तुझा काही एक फायदा नाहीये मूर्ख. नाही 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 रेश्मा, ती किंजल आहे ना, तिचा एक वर्ड पण खाली नाही पडू देत. हा ती सारखी म्हणत असते ना याला, एक गदेडा एक गदेडा. तर हा गदेडा सारखा वागतो आणि प्रूफ करतो. काय तुझं काय मध्ये मध्ये? ती भाज्यांवर ना बोलली ठीक आहे, तू किंजलला का बोलली? ए मॅड, किंजलला नाही बोलले, तुला बोलले मी. अशू, उद्या तुझं मॅरेज झालं तिच्यासोबत आणि तू असा गदेडा सारखा वागला तर डिवोर्स होईल ना तुमचा. नाही अशू, तुला चांगला हबी होऊच शकत नाही. तू का बोलली मी गुड हबी होऊ शकत नाही ते? असं तू अजून धरून ठेवलंय ते? तसं नाही आहे ना, पण तू अशी का बोलली की मी गुड हबी होऊ शकत नाही ते? तुला माहिती ना किंजलच्या बाबतीत, तिच्याशी लग्न करण्याच्या बाबतीत मी किती इमोशनल आहे ते. आणि तू डायरेक्ट बोलली डिवोर्स होणार म्हणून, म्हणजे अजून खाते वाटप झालं नाही आणि तू डायरेक्ट घोटाळा डिक्लेअर करून मला राजीनामा घ्यायला लावला. राव, डिवोर्स होईल असं नाही, पण क्लासेस होतातच ना. हो मी जातो तुझ्याकडे क्लासेसला, एवढं काय. क्लासेस वाद कटकट पाहिलं रे मी माझ्या मॉम डॅडना. मॅरिड लाईफ म्हणजे मला बॉक्सिंग रिंग वाटते विदाऊट रेफरी. हजबंड आणि वाईफ सतत एकमेकांना नॉकआउट करायचा ट्राय करतात. राऊंड बाय राऊंड ही कुणच वाढतच जाते त्यांचे. आणि एंडला डिवोर्स होऊन मॅच संपते, नाही तर लाईफ टाईम पंच पंच पंच. नो पंच, आमच्यात नाही होणार बॉक्सिंग मॅच. म्हणजे किंजलनी जरी मला पंच मारलं ना, तरी मी तिला वापस पंच नाही मारणार. असं नाही होत रे आशू, गॉड आपल्याला इगोचे ग्लोव्स घालून पाठवतो खाली. आपण कितीही ट्राय केलं ना, तरी डिरेक्टली नाही तर इनडिरेक्टली पंच मारतोच. आता बघा, उद्या सपोज किंजल तुझे सतत फ्लॉज काढते, तुझ्यावर सतत तिडते, सतत बडबड करते, तर तुला नाही राग येणार तिचा? पण सगळ्या बायका अशा वागतात का? बाय डिफॉल्ट. आणि ती तरी काय करणार आहे, तिला टेन्शन नसतात का? मग कोणावर काढणार ती राग? ना मला गुड हबी व्हायचं यार. हो का? अशी तू एक ट्रायल मार. म्हणजे किंजल बरोबर लिव्ह इन लायसन्स मध्ये राहू का? लिव्ह इन रिलेशनशिप? आणि त्याची गरज नाही रे. किंजल सोडून तू असा कोणीतरी बघ जो तुझ्यावर सतत चिडतो, रागावतो, तुझ्या चुका काढतो आणि तुझ्यातलं त्याला कायच आवडत नाही, असा कोणीतरी बघ आणि त्यावर ट्रायल कर. ओके? म्हणजे माझ्यावर ओरडणारा, माझ्या सारख्या चुका काढणारा, माझ काहीच ना आवडणारा असा कोण आहे? कोण आहे असा? सगळेच इतके प्रेम करतात माझ्यावर, शिव्या देणार? मूर्खस का रे तू?
हा अक्कल शून्य आहेस का तू? कळत नाही तुला, बेवकूप आहेस. तुला एक साधी भाजी आणायला सांगितली, अंटा आली नाही तुला, आता मला जायला लागतंय. हॅलो हॅलो, तुझ्यामुळे उशीर होतोय मला ऑफिसला, कळलं ना? नाही आणि का, मी का सहन करायचं आहे, मी का सहन करायचं? संसार थाटलाय का मी याच्याबरोबर? येस सुजय, येस सुजय अशु, येस. छान दिसतोयस. थँक यू. कसा आहेस डिअर? डिअर आत खाली आहे. उधारीची वेग मी करतोयस का? अजिबात नाही, आधीचे 9,350 राहिलेत. जे माझे आहे ते तुझे आहे. हो पण हा वास तुझा आहे, हा माझा नाही आहे. कारण खूप गहाण आहे तो. हा टी शर्ट 3 दिवसापासून बदललेला नाही, टी शर्ट बदल आधी. असं फिरू नकोस आणि घरभर. रवा डोसा अंगावर लपेटून फिरतोय असं वाटतंय. मग हे सुद्धा काढून टाकू का? नको रे बाबा, पान गळालेल्या खोडासारखा दिसशील. ठीक आहे, मग नाही काढत. पण सुजय, तुझ्यासाठी कातरीचे जोडे सुद्धा करायला तयार आहे माझ्या. नको, ते किंजल सारखे चावतील. असं काय बोलतेस किंजल? ला असं काय बोलतोस किंजलला तू? रेशमा डबा. अरे मी इथेच ठेवलं होतं मगाशी. माझ्याकडे त्यालाच देतोय. सुजय आज खरंच खूप चांगला दिसतोयस. काही वेगळं केलंयस का? काही झालंय का माझ्या चेहऱ्याला? गाल गुलाबी झालेत. खुश ना? ऐक ना, डबा एकदम चांगला दिलाय, पण वेळेवर खा आणि पाणी भरपूर पी, आणि जाताना आणि येताना बाईक एकदम हळू चालव. आपल्याला काही घाई नाहीये. हा आणि तो ऑफिसमधलं लिहिले जर तुला काही बोललं ना तर अजिबात लक्ष देऊ नको. पण तुला जर काही बोलावं असं वाटलं तर नक्की फोन कर, मी आहे. आणि ऑफिसला पोहोचलास ना की एक मेसेज कर. अजून काही? सुजय पापा घेतलंस. काय काय काय? पेपरूचा पापा, पेन, फोन, रुमाल, चावी, पास आणि पाकिट घेतलं. येतो. सुजय, रेशमा तिकडे भाजी जळती बघ. काय? सुजय सुजय सुजय, ए सुजय, ए बरं नाही वाटत का? सुट्टी घेतोस का ऑफिसला? हा सुट्टी घेतोस का? ये ये घरी. ए आई आई, काय झालं? सुजयला. अरे सांग ना तू का हसतोय? ए अशु सांग ना. काय काय नाही काय नाही, मी झोप ना. काय आमच्या दोघात मधलं आहे ते, पर्सनल आहे. जरा असू दे की तुझं काय आहे, सारखं काय पाहिजे चोमडेपणा? जा ती भाजी बघ, मला सारखी बोलत असते जून वांगी आणि काय काय. जा जाते. अरे आता काय दवंडी पिटतो का? थांब ना जरा.
हाय, काम कसं चाललंय? शट अप. जेवलास का? तुला अन्न सोडून दुसरे विचार येत नाहीत का मनात? रागावलंच वाटत. सॉरी ना बाबा. अशू, मी मरेन तुला. आपल्या माणसावर इतकं काय रागवायचं? बर, मी बाहेर जातोय, येताना तुझ्यासाठी काय आणू? चाबूक त्यानेच फोडून काढणार आहे मी तुला. मी तुमच्यासाठी काय आणलंय? बघ बघ बघ, तुझ्या हे बघ, तुझा फेवरेट गवतीचा आणि फापडा. असू, नको ना त्रास देऊस, प्लीज नको त्रास देऊस. कळलं ना, दिवसभर एकतर मेसेज केलेस मला, माझं डोकं दुखायला लागलंय. काय केलं? मला कळतंय रे, मुळातच चुकतंय. तू कामाला जातोस आणि मी घरी बसलेला असतो. थांब, डोकं चेपून देतो तुझं. नको नको हटलोस मला, त्रास देऊ नकोस मला. मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर, माफ कर. निघून जा, निघून जा माझ्या आयुष्यातून, निघून जा. नाही सुजय, नाही सुजय, नाही. आपल्याला बॉक्सिंग रिंग होऊ द्यायची नाहीये, लक्षात ठेव. संयम थोडासा महत्वाचा आहे, त्यानेच ना असं नातं टिकत. नात कसलं नात रे आशू? तू जरा गप्प राह, लांब राहत ना. हे आमच्यातलं पर्सनल आहे. पर्सनल? सुजय सुजय, तू मूड नको खराब करून घेऊ. हे बघ, हे बघ, तुझ्यासाठी छोटस एक गिफ्ट आणलंय. बघ बघ बघ, म्हणत असतोस ना गिफ्ट आणत नाही, गिफ्ट आणत नाही. बघ. साडी आणली आहे ना माझ्यासाठी? साडी आणली? नाही 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 नाही, ती किंजलसाठी आहे, ती नाही. अजून एक आहे ना छोटस गिफ्ट, बघ ना. टी शर्ट, नवीन कोरा टी शर्ट. गुलाबी रंग इतका खुलून दिसेल ना तुझ्यावर. वाव, पिंक पिंक, क्या बात है, काय कलर है यार. वाह, कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं, बेगाने हो के भी लगते वो अपने. तेरी खुशी में मेरी खुशी. तेरी खुशी में उसकी खुशी. एन्जॉय. सॉंग्स वगैरे काढत राहता यार. मी बघितलं यार पापा, मी स्वतःच्या डोळ्याने. वेळ लागला याला. माझ्या सॉक्स काय काढतोय, गवती चहा काय बनवतोय, डोकं काय चप. आणि गुलाबी रंगाचा टी शर्ट भेट दिलाय रे त्याने मला. सुजय सुजय, यू आर द माइंड. ऍक्च्युली रे, हा काय बायको बिको समजायला लागलाय का मला? हो सुजा.
तुझा आपला आशू आहे ना, बेस्ट हॉबी बनायची प्रॅक्टिस करतोय. म्हणून तो मला बायको समजतोय आणि माझ्यावर प्रॅक्टिस करतोय. एक मिनिट, कोणी दिली रे त्याला ही आयडिया? नाही नाही, माझ्या रेप्युटेशन नुसार माझ्यावर तू डाऊट घेणं अगदी योग्य आहे, पण मी काही केलेलं नाही. ही जी ऍना आहे ना, ऍना, तिने तिच्या लौकिकाला साजेशी कल्पना या आशूला सुचवली आणि मूर्खपणात तिच्यापेक्षा जास्त लौकिक प्राप्त असलेल्या आपल्या आशुतोष शिवलकरने ती कल्पना अंमलात आणली. त्यामुळे हे संकट तुझ्यावर आलंय मित्रा. आता माझ्या सगळं नीट लक्षात आलंय. आता या आशुतोष शिवलकरच्या डोक्यावरून बेस्ट हबी बनण्याचं भूत मी उतरवलं नाही, तर माझं नाव सुजय आशुतोष शिवलकर नाही. आय्या काय तुम्ही? या आलात? क्या वेळ घरी यायची? नाही, किती वाजले? नाही, फालतू मित्रांबरोबर टाइमपास करायला वेळ आहे, पण घरी बसून माझ्या बरोबर थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करावा असं नाही वाटलं. तसं नाहीये काही, मी जरा नाही, जास्त झालंय. आता हात खाली, हात लावायचा नाही मला. सुरुवातीला या घरात आलास तेव्हा किती किती क्लीन वागायचास माझ्याशी. मग आता काय मळलोय का? क्लीनच तर आहे. काय राव, एवढं गिफ्ट देऊन दिलं. हात खाली. आणि गिफ्ट दिलं म्हणजे सगळं झालं का? तू ना गधेडाच आहे, गधेडा. जबाबदाऱ्यांचं काय? गिफ्ट दिलं की झालं सगळं. बघू वॉलेट, बघू वॉलेट, बघू वॉलेट, बघू मला. हे काय आहे? काय आहे हे? काय आहे? तेच पैसे, पण बाकीचे कुठे आहेत? उधळले सगळे, उधळले. नाही, ते मी तुझ्यासाठी ना तिकीट्स काढली, म्हणजे आपण दोघं जाऊ पिक्चरला. हो, छान. पण मी नाही येणार तुझ्यासोबत पिक्चरला. ओके, पण असं काय नाही, तू ना गधेडाच आहे, गांडाच आहे. तू असं का? मग मी कोणावर जाणार? जा ना, तुझ्या मैत्रिणी आहेत ना, मीनल, ॲना, ते तुझी बहीण आहे रेश्मा, त्यांच्यासोबत जा. मग तू कोणाबरोबर जाणार? मी कैवल्यासोबत जाणार. आवचू जाऊचू पिक्चर नू जाऊचू. वगाड साची. नाही नाही नाही, इकडे चल, इकडे चल. काय? कैवल्य सोबत जायचं नाही का? नाही जायचं, कारण ते बरोबर आहे का? ते नाहीये बरोबर. नाही, का बरोबर नाही? का बरोबर नाही? का बरोबर नाही? ते अपवित्र आहे. हट हट. का अपवित्र आहे? तू तुझ्या छचोर मैत्रिणीं बरोबर जातोस ते चालतं. नाही, त्यांना छचोर बोलायचं नाही. तू एक मिनिट, मी छचोर बोलणार आणि मी कैवल्य बरोबर पिक्चरलाही जाणार. यू आर द माइंड. सच्ची सच्ची किंजल. एक मिनिट, मी ना तुझ्या बरोबर शादी केली ना हेच चुकलं. तू गांधा आहे, गदाडाच आहे. नाही नाही, तू कोण आहे माहितीये? तू ना एकदम खालच्या पातळीवरचा माणूस आहे. तू एलेस आहे, एलेस. किंजल, एवढं जर असेल ना तर मग डिवोर्स घेऊ आपण. आशू, मारलंच ना पंच? बोललेली ना तुला मी, काढलंच ना डिवोर्सचा विषय. ना यार, सुजय कसा वागत होता किंजल बनून माझ्याशी? मी दिवसभर चांगलं वागलो तरी सुद्धा जर असं कोणी वागलं तर मिळणारच ना पंच, भेटणार डिवोर्स. मी तुझ्याशी असा वागत होतो कारण तुझ्या बेस्ट हबी प्रकरणापैकी दिवसभर डोकं खाल्लंस तू माझं. आणि कसं आहे ना भाऊराया,
आपण कितीही बेस्ट हबी बनायचा अभ्यास केला ना, तरी संसाराचा पेपर जेव्हा समोर येतो तेव्हा खरी कसोटी लागते. हा हे इला राव, कसले कसले ज्ञानदीप आहेत आपल्या घरी. आणि मी प्रकाश शोधतोय विजलेल्या दिव्याखाली. मला हे कळलेलं, मी या बेस्ट हबीच्या पेपर साठी एकदम रेडी आहे. कम्प्लीट आंदो ये बाय ये बाय. चला मजा आली, आज नाटक करून मजा आली. हा आणि ते तू अशी चांगलं वागलो ना, आज फ्रेश वाटलं एकदम. युअर मोस्ट वेलकम. येस. चल चल, आता ते मग असे पैसे दिले होते ना, ते दे मला परत. नाही करतो. आता तू बेस्ट हबी म्हणून बोलल्यावर चढशीलच, तेव्हा आहाराच्या पाकिटात घालतो. तसे असं काय करतो काय पिक्चरची तिकीट आणि पैसे. गांडाचे काय? गांडाचे काय त्याचं काय मूरख छे. अरे नको देऊ रे पैसे, नको देऊ त्याला. तू आहे ना पैसा पैसा करते. खायला पाहिलं नाही काय संबंध माझा ऐकायला.